अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत परिवर्तन चौक येथे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आली होती। सदरची नाकाबंदी करत असताना नाकाबंदी पथकाला एक संशयित कार आढळून आली। पथकाने सदरील कार थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये भवरलाल जेठमल जैन राहणार जळगाव यांच्या बॅगेमध्ये 279 ग्रॅम आणि 730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, कोणतीही पावती विनापरवाना आढळून आले असता फिरते पथक प्रमुख असिस्टंट इंजिनियर अनिल नेरपगार यांना बोलावून त्यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईस हस्तांतरित करण्यात आले आहे। सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धुमगऊ, पोलीस हवालदार छोटू वैद, पोलीस शिपाई प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अभिमान पाटील यांनी केली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉगिन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।